कल्याणच्या कचोरे खाडीत भर पाण्यात सापडलेल्या दोन चिमुरड्यांच्या वडिलांचा शोध लागलाय, पण त्यांना तिथं सोडून गेलेल्या आईचा मात्र अद्याप शोध लागलेला नाही. या माऊलीनं हे टोकाचं पाऊल का उचललं असावं, पाहूया हा रिपोर्ट. त्या मुलांच्या आई वडिलांची नावं समजली. वडील सुब्रतो साहू पोलिसांच्या संपर्कात. तर आईनं आत्महत्या केल्याचा संशय. सोमवारी दुपारी कल्याणच्या कचोरे खाडीत सापडलेली ही दोन मुलं, त्यातला एक होता 2 वर्षांचा तर दुसरं अवघ्या 6 महिन्यांचं तान्हबाळ. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्यांचे जीव गावकऱ्यांनी वाचवले. त्या मुलांचे वडील सुब्रतो साहू यांच्याशी पोलिसांनी संपर्क केलाय, तर मुलांना खाडीत सोडून त्यांच्या आईनं आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांना आहे. वडिलांची खात्री पटवून ते त्यांच्या ताब्यात दिले जातील. मुलांच्या आईचा मात्र शोध अद्याप लागलेला नाही. तो आपला सगळे परिसरात तसेच आपली शंका अशी आहे की कदाचित त्यांनी आत्महत्या केलेली असू शकते, त्या दृष्टीने तपास सुरू आहे. लॉकडाऊन मध्ये या मुलांचे वडील सुब्रतो साहू यांची नोकरी गेली, आईचं ब्युटी पार्लरही बंद पडलं. घरात आर्थिक चणचण भासू लागल्यानं आईनं या पोटच्या 2 गोळ्यांना खाडीपात्रात सोडलं अशी माहिती समोर आली आहे. मुलांची आई जी आहे तिचं पार्लर लॉकडाऊनमुळे जे बंद झालेलं होतं ते अद्यापपर्यंत चालू नव्हतं, आणि तिच्या पतीचं म्हणजे मुलांच्या वडिलांची पण नोकरी सुटलेली होती, त्यामुळे दोघेही सध्या बेकार होते. त्यांचा इन्कम सोर्स काही नसल्यामुळे ते डिप्रेशन असल्याचं तिच्या मुलांच्या वडिलांचं सांगणं आहे. या दोन्ही बाळांना सध्या कल्याणच्या जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्टमध्ये ठेवण्यात आलंय. लॉकडाऊनमुळे एक चौकोनी कुटुंब कसं उद्ध्वस्त झालं याची करुण कहाणी या निमित्तानं समोर आली आहे. आतिश भोईरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कल्याण.